नमस्कार, आज आपण पाहणार आहोत चिंचेची चटणी। खूप छान होते चवीला, वर्षभर टिकते, चिंचा न भिजवता सुद्धा खूप छान चटणी आपल्याला बनवता येते। तर ती कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। आपण ह्या चिंचा घेतलेल्या आहेत, चिंचेला मीठ लावून ठेवल्यामुळे चिंचा वर्षभर छान टिकतात। चिंचा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, त्यावरील खराब पाणी काढून घेऊ। कढईमध्ये चिंचा घालून घेऊ, गरजेप्रमाणे त्यामध्ये पाणी घालू, त्यावरती झाकण ठेवून देऊ। 5 मिनिटासाठी ते छान शिजवू देऊ। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ते छान उकळी आलेली आहे त्याला, आणि चिंचा छानशा शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि हे एका चाळणीमध्ये घालून घेऊ। अशा पद्धतीने चिंचा आपण काढून घेऊ। थोड्या चिंचा थंड होऊ देऊ। चिंचा छानशा थंड झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। खालचं पाणी आपण बाजूला ठेवून घेऊ, कारण हे सुद्धा आपल्याला वापरायचं आहे नंतर। चिंचा एका भांड्यात घालून घेऊ, त्यामध्ये थंड पाणी घालून त्या छानशा सोडून घेऊ हाताने, म्हणजे त्यामधील जो गर आहे तो पूर्णतः पाण्यामध्ये निघून जाईल। बघू शकता, या पद्धतीने ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे। पूर्ण गर चिंचेचा निघून जातो, यामध्ये हा गर आपण घालून घेऊ। जर यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो सुद्धा निघून जातो व्यवस्थित। अशा पद्धतीने आपण याचा गर गाळून घेऊ। परत आपण एक वेळ ह्या चिंचा स्वच्छ धुवून घेऊ। अशा पद्धतीने 2 पाण्याने आपण चिंचा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याचा संपूर्ण गर निघून जातो। तुम्ही बघू शकता चिंचेचा संपूर्ण गर निघून गेलेला आहे, अशा पद्धतीने तो आपण काढून घेतलेला आहे। आता आपण कढईमध्ये जो चिंचेचा गर काढलेला होता तो संपूर्ण गर आपण अशा पद्धतीने घालून घेऊ। छान उकडी त्याला आलेली आहे, 10 ते 15 मिनिट छान त्याला आपण शिजवून घेऊ। 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता त्यामधील जे पाणी आहे ते आटलेलं आहे आणि जो गर आहे तो छान असा घट्ट झालेला आहे। आता आपण यामध्ये गूळ घालून घेऊ आणि 1 वाटी साखर घालून घेऊ। गूळ आणि साखर मी दोन्ही घातलेले आहे, तुम्ही याऐवजी एक सुद्धा वापरू शकता, गुळ किंवा साखर असं, परंतु दोन्ही याची चव छान येते आणि कलर सुद्धा गुळाने छान येतो। आता हे परत आपण 10 ते 15 मिनिटं छान असं होऊ देऊ। 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे छान शिजवून तयार झालेलं आहे। जर आपल्याला गोड कमी वाटत असेल तर आपण यामध्ये परत साखर किंवा गुळ घालू शकतो, परंतु ही चटणी अतिशय परफेक्ट इथे झालेली आहे। बघू शकता तुम्ही छान ही अशी तयार झालेली आहे। आपण गॅस बंद केलेला आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये घालून घेऊ। थंड झाल्यावर हे आणखी घट्ट होते। तुम्ही बघू शकता चिंचेची चटणी तयार झालेली आहे आणि थंड झालेली आहे। थंड झाल्यानंतर ती अशा पद्धतीची घट्ट झालेली आहे, अतिशय टेस्टी ही झालेली आहे। ही चटणी आपण पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरी किंवा तशी सुद्धा खायला खूप छान लागते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ संबंधी आपला अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।